या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की 288 उभा करायचे का पाडायचे, आणि दुसरं मुंबईला कोणत्या तारखेला जायचं। 2 तारखे 20 तारखेला आपण ठरवू, त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचं। एकदा जे ठरलेले त्याच्यात फिरून बदललाय, जसं मी पाडा म्हणायचा बदल केला नव्हता तसा बदललाय। बसणारे टेकणारे खाली उशी 5 मिनिटं कोपऱ्या कापऱ्याला करायला जागा त्याला। छगन भुजबळ नाही का आता कोपऱ्या कापऱ्या जागा केली, इकडे सरळ तिकडे सरळ जागा करायची शिका आपल्यात। माई बाप मराठ्यांनो, आपल्याला न्याय लोक हे नाही देणार, पण एक काम चांगलं झालं, भाजपमधल्या सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं ज्यांना आपण मोठं केलं ते आपल्या लेकराला आरक्षण नाही देत। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या असणाऱ्या सामान्य मराठ्यांना वाटले आता मात्र हे आपल्याला आरक्षण देत नाही, त्यापेक्षा ही विरोधक नको आणि महायुती पण नको, आपल्या लेकराच्या बाजूनं राहायचं, हे काम खूप चांगलं झालं। दुसरी गोष्ट सांगतो, काल जे 17-18 आमदार निवडून आले विधान परिषदेला, हे सगळेचे सगळे बावळे मराठ्यांचं मतदान घेऊन निवडून आलेले, बर का? जरे आमदार हे मतदान होता आमदारच, पण ते निवडून गेलेला आमदार आमच्या मतदानावर गेलेला। ज्या मराठ्याच्या आमदारांनी विधान परिषदेच्या आमदाराला मतदान केलं असं आणि त्याच्या मतावर जो उमेदवार आमदार झाला असं, त्या विधान परिषदेच्या आमदाराला मराठ्याच्या मतदान केलेल्या आमदाराने फोन करायचे आणि त्याला सांगायचं मतदान मी केलंय बाबा, पण जातीवाद करू नको। संभाजीनगरला इतकी बेकार रॅली निघाली होती, जातीवाद करणाऱ्याच्या मतदारसंघात जर ही रॅली गेली तर मी जबाबदार नाही असं त्याला सांग। तुमचा आनंद तुम्ही नक्की व्यक्त करावा, तुम्ही तुमचे मिरवणूक अवश्य काढावी, मराठ्याच्या आमदाराचं मतदान घेऊ, मराठ्याच्या दारात जाऊन डीजे वाजवून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही। त्यामुळे मराठ्यांच्या मतदारांनी ज्यांनी आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं, मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत, आणि मराठ्याचा मतदान घेऊन जे विधान परिषदेवरचे आमदार झाले त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला हानी पाडणार। आता जाहीर संभाजीनगरमधून सांगतो, कारण कोणत्या विधान परिषदेच्या उमेदवाराला कोणत्या आमदारांनी मतदान केले ती मला आज 9 वाजता यादी येणार आहे। आपला तोच कचका असतो, आपण मीडिया समोर सांगत असतो सर, विधान परिषदेच्या कोणत्या आमदाराला कोणत्या मराठ्याच्या आमदारांनी मतदान केलं, जर ओबीसीच्या मराठ्याच्या मतावर निवडून आला आमदाराच्या आणि मराठ्यांच्या गोरगरिबाला तो ओबीसीचा नेता मराठ्याच्या आमदाराच्या मतावर निवडून येऊन त्रास देणार असला तर मतदान करणारा मराठ्याचा आमदारच पडून टाकायचा। तो मतदान केलं म्हणून ते आमच्या मागे लागले। महाराष्ट्रातला कोणता ओबीसीचा नेता आत्ता विधान परिषदेवर मतदान मराठ्याचा मतावर निवडून आला त्याला या संदेश, आज तुमचं नाही दखल पिठेवर मराठ्याशिवाय कशाला विरोध करता, तुम्हाला मराठ्यापुढे असं करत लागत कसं आमच्या नादी लागत, इथं चपला सकट पाय पाडल्याशिवाय पर्याय नाही दादा, ही लय भयंकर जात आहे मराठ्यांची सोपी नाही आहे, घेऊ फक्कड आहे लईच तर पाणी आहे, नेत्या कमी होतच नसतो, उद्या सकाळी मला गोळ्या घाला तरी मी तुमचा होत नसतो, तुम्ही जर म्हणले उद्या सकाळी 6 ट्रक भरून नाटा आणलं तरी मी म्हणत असतो ये हित होतो, तुम्ही जरी उद्या सकाळी म्हणले सकाळ तुला प्रधानमंत्री पद तरी मी लाखांनी उडी जातो, जरा पण मराठ्यापासून लांब जातो, मग
माझ्याकडे किती पण आमदार आणि मंत्री होते मधल्या काळात लय आलते ना अगं बाय 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 जीव मला गेलीच नव्हता माझ्या मराठा गेली नव्हता का तो काय भाषण काय बाकडे वाचत होता त्याच्यासाठीचा थांबाला आता माझ्या असा चिटकुनी बसतो वाटी मोडायची आले उघडी घ्यायची कुणी 54,000 मायनस गेलो कुणी 36 नि गेलो कुणी 44 नि गेलो ते माझ्याकडे एक गंटेमध्ये पळलं जात आम्ही ते नारायण कुठे समज खात नाही मी तो पळोच माझा दिसताना नाव मग खेळ पांढरा मग आपल्या नाती लागला तर असं होत असत सोपं नाही म्हणून मी कसले नेते माझ्याजवळ बसले तुम्ही शंका घेऊ नका फक्त आता ते येईल मी काय करू त्याला त्याला येऊ नको म्हणलं तर ते म्हणतो तुम्हाला शेतायचं द्या बापन येतो आता काय बोलू आणि मी चुकलेलं शेतात असं नाही देतो पण खपा खप देतो मी विचारत नाही करीत मग माझ्या आई बहिणीपेक्षा माझ्या मराठा समाजापेक्षा मला कोणी मोठं नाही मी फक्त इज्जत माझ्या मराठा समाजाचीच करतो बाकीच्यांची करतो पण माझ्या समाजाच्या विरोधात जाणाराची नाही करत मी सगळ्या जाती धर्माची इज्जत करतो पण माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याची इज्जत मी नाही करत मला माझ्या समाजापेक्षा मोठं कोणीच नाही आणि काय गरज इकडे कोणाची एकट्यात 50-55% मराठा सगळ्याचे पाठ पडत काय गरज आहे कोणाची फक्त यांनी जी वस्तू आम्हाला आता घ्यायची ती घ्यायला आलो म्हणून ठीक आहे मराठीने आता घेतलेला बाबा तू बांधावरबी भेट बांधावरबी ठोक मग नाही आवड असते त्याला काहीच समजत नाही आणि आमचं करतं कशाचीच गरज नाही नसतं हात जरी खाली केला तरी हातात येतो त्याच्यामुळं मराठ्यांना आम्हाला त्या मार्गावर जायचं नाही तुम्ही आणू पण नका तुम्हाला म्हणून सांगतो मी की मला वेळ गरजेचं असतं मी शेवटचा टोक गाठत नाही तुम्हाला माहिती आहे जातीवाद काय असतो एका 5 मिनिटात तुम्हाला सांगतो मराठ्यांचे अधिकारी आहेत ना त्यांना काय भाषा सुरू आहे माहिती आहे का आता नाही 4-5 महिन्यापासून नाही आधी काय भाषा होती एखाद्या मराठ्याच्या अधिकाऱ्याकडे गेले हे दुसरे गचपणे तो मराठ्याचा म्हणून काम करीत नाही कामचं घेणे देण्याचं दर्पण ते विचार हेचं आहे मराठी जात माग नव्हती मराठीची जाती एक नव्हती ते द्यायचं त्याला करायचं नसलं तरी काम करायला लागायचं एवढे दहशत मग कोणत्या क्षेत्रातला पण अधिकारी असू द्या मराठ्याचा 2-3 क्षेत्र त्यांच्या त्याच्यात धरा डॉक्टराकडे जाणार मराठ्याचा म्हणून बिल कमी करेन काय वावरी घेऊ ना तिने भरणा बिल त्याच वकिला करती या गांधी किरस लढली का मराठ्याचा म्हणून इतकी फी मागवतो काय काय गेलता मग तिकडे दुसरीकडे मरणार हे असली साडीसाठी मराठ्याला कुणी दिसला मराठ्याचा नेता दिसला ना बाहेर राहतो मराठ्याचे मंत्री झाले म्हणून मग काम करेन नका त्यात मराठ्याचं काय संबंध रे तुमचे मंत्री झाले आमदार झाले का म्हणलं का मी तो त्या जातीचा आहे म्हणून झालं का 25-25-30-30 वर्ष माझ्या मायबाप मराठ्याने सगळ्या जातीच्या लोक निवडून दिले मराठा म्हणला का कवा तुम्ही त्या जातीचा आहे का म्हणून केलं का आणखीन म्हणला नाही यांना एक खोड लागली म्हणून तुम्हाला 2-3 काम सांगतो इथून पुढे मराठ्यांना गोड गरीब जर कोणी अडचणीत आणायला लागलं ना बघ्याची भूमिका घ्यायची नाही सगळ्यांनी त्याच्या मदतीला जायचं आज भात आणण्यास सहन करायचा मी का तुम्हाला दांडे घेऊन त्याच्या अंगावर जा नाही म्हणलं भांडणं नाही करा म्हणलो त्याला जर कोणी अन्याय करत असलं तर समोरून मोटरसायकल घेऊन चाललं तर जागेवर ब्रेक मारायचं त्याच्या मदतीला जायचं गप म्हणायचं त्याला का त्रास देऊ नको माझा बहिणी हे आपल्याला सपोर्ट करावा लागणार आहे भांडण नाही करायचं तुम्ही नुसते उभा राहा सगळी दहशत बंद होती तुम्ही न उभा राहिल्यामुळे यांचं साधायला लागलं.